प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. सांगलीचा चषक जिंकला संजय पाटलांनी, पण मॅन ऑफ द मॅच ठरले गोपीचंद पडळकर. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. अत्यंत चुरशीने झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत अखेर संजय पाटलांनी मुसांडी मारत सांगलीचा चषक पटकवला, पण मॅन ऑफ द मॅच गोपीचंद पडळकर ठरले. निवडणुकीच्या प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. संजय पाटलांना कुणी आव्हान देईल अशी स्थितीच नव्हती. काँग्रेस आघाडीकडून रोज नवनव्या उमेदवारांची चाचपणी सुरू होती. अखेर काँग्रेस आघाडीकडून विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांनी मैदानात उडी मारली आणि मैदान रंगू लागले. पाहता पाहता निवडणुकीला रंगत आली. विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यांनी संजय पाटलांच्या नाकात दम आणला. गेली 5 वर्ष संजय पाटलांचा मतदारसंघात सर्वत्र असलेला संपर्क, जोडलेले विविध कार्यकर्ते त्यांच्या जोरावर संजय पाटलांनी मुसंडी मारत अखेर सांगलीचे मैदान मारले. सलग दुसऱ्यांदा सांगलीचे खासदार म्हणून ते निवडून आले. विशाल पाटील यांच्यावर 1.5 लाखाच्या वरमता दिक्य मिळवत ते निवडून आले. विशाल पाटलांनीही चांगली लढत दिली. ते उपविजेते ठरले. त्यांनीही अत्यंत कमी काळात बांधणी करत आव्हान निर्माण केले. पण सगळ्या भाऊगर्दीत निवडणुकीत रंगत आली ती गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने. त्यांनी संजय पाटलांच्यावर थेट हल्ला चढवत आव्हान उभा केले. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यापेक्षाही जास्त गर्दी गोपीचंद पडळकरांच्या सभेला होत होती. तासगावात अमित शहांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी गोपीचंद पडळकरांच्या सभेला होती. सांगलीतली सभा ही गर्दीने तुडुंब भरली होती. एकूणच पडळकरांच्या उमेदवारीने मैदानात चुरस निर्माण केली होती. बरोबर कुणीच मातब्बर नसताना एकाकी किल्ला लढवत त्यांनी जोरदार झुंज दिली होती. संजय पाटलांना 5,08,995 इतकी मते पडली. विशाल पाटील यांना 3,44,643 मते पडली, तर पडळकरांना 3,224 मते पडली होती. पडळकर तिसऱ्या नंबरवर फेकले गेले असले तरी सांगली लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ठरले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.